विजय आणि एमजी ट्रॉफीचे पुरस्कृत यांनी केलेली ही महत्त्वाकांक्षा आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये डेडिकेट केली शेखरने अंकुशला गेम स्पीड. आपण पाहिलं तर संपूर्ण मॅच आपण पाहिली आणि त्यामध्ये पहिला इनिंग्स नंतर सेकंड इनिंगला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळीस मात्र थोडेसे फंबल झाले होते. तब्बल 5 बॉल निर्धाव खेळले गेले होते शेखर. परंतु संयम किती महत्त्वाचा असतो. ज्या पद्धतीने एक मराठी मूवी मध्ये डायलॉग आहे की आपला टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करून टाकतो आणि त्याच पद्धतीने संयम बाळगला आणि त्यानंतर मात्र क्रीडांगणावरती खूप चांगल्या पद्धतीने मॅचला सामोरं जाताना पाहिलं. ती मॅच मध्ये आपण पाहिली मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली गेली मित्राला. अगदी आपण पाहिलं तर क्रीडांगणावरती मॅच चालू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि त्यामध्ये आपण पाहतो की मॅनंटर पॉवर प्लेचं पहिलं षटक राकेश. आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल मध्ये मॅनंटर पॉवर प्ले नसल्या कारणाने आपण पाहतोय की पहिलाच बॉल अर्वा बॅटने खेळायचा होता. बॅटची लिडिंग घेत लागला. बॉल हवेमध्ये होता. विकेट किपरनं टिपला. झेल कॉटन बॉलचा शिकार बनेल. पहिला बॉल वरती पहिला धक्का बॅटिंग टीमला. मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. गोल्डन डकचा शिकार बनत असताना बॅट्समन परततील. अमोल धीरज डगआउटच्या आश्रयाला. मागच्या मॅचचा हिरो आणि मात्र सुरुवात कशी केल्या. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. माझं पहिलं जे वर्तवणूक आहे ती शेवटपर्यंत मला टिकवायचं आहे आणि जे पहिलं इम्प्रेशन कडक पद्धतीनं टाकलंय तेच मात्र क्रीडांगणावरती रोखून धरायचं. ते करण्याचं काम मात्र पहिला बॉलवरती मात्र यश संपादित केलंय राकेशनं. पहिला बॉल सुरक्षितरित्या टीमला मात्र आनंदाचं वातावरण देणारा सुखकर वाटचाल करून देणारा मात्र पहिलाच बॉल. न्यू बॅट्समन इनेट नंबर 3 वरती फर्स्ट डाऊनचा फलंदाज येतो क्रीडांगणावरती दाखल होत असताना आपण पाहिलं यशला. राकेशच्या पहिल्या बॉलवरती मात्र राकेशने यश संपादित केलं. परंतु नंबर 3 वरती बॅटिंग लाईनअप मध्ये यशला आपण पाहतोय. राऊंड विकेट न मारा करत असताना थोडस मात्र शरीरावरती आदळतो हा बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव मिळेल बॅटिंग टीमला. बॅटिंग टीमची रनसंख्या 1 न वाढत असताना स्कोर कार्ड वरती अकाउंट ओपन होईल अतिरिक्त धाव्यानं. धाव फलकाचा श्री गणेश होत असताना लॉस ऑफ 1 विकेट इन 1 रन्स 1-1 अशी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. बोरकर 11 टीमची धावसंख्या आपण पाहतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1-1 अशी धावसंख्या. अजूनही कोणत्या फलंदाजाचं अकाउंट ओपन नाही आहे. बॅटिंग टीम मध्ये आपण पाहिलं तर आता स्ट्रायकर एनला अमोलला आपण पाहतोय. जर आपण पाहतो आणखीन क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर मॅच चालू आहे. घागरकोण विपक्ष आणि त्यांच्या समवेत आहेत बोरगर. बोरगर बॉईज म्हणून एक खूप चांगला खेळ आपण पाहिला असेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी उन्हाळी हंगामामध्ये. परंतु आज या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर घागरकोण संघासमोर खेळायचं ज्या टीमनं तब्बल 41 धावा मात्र डिफेन्स केल्या होत्या. आणखीन एक विकेट बाल होईल. 49 धावा मागच्या मॅच मध्ये खेळले होते आणि आता मात्र काय घडलं. राकेश देखील मागच्या मॅचचा हिरो आहे मॅन ऑफ द मॅच. 2 वाघांच्या मधली जी झुंज होती ती झुंज मात्र राकेशने जिंकले. ज्या पद्धतीने सांगितलं गेलंय की एक मान मध्ये 2 तलवार, एक पटरीवरती 2 ट्रेन, एकाला राहावं लागेल बाहेर, एकाला राहावं लागेल मैदानात आणि तेच घडलं. आता मात्र मैदानातून बाहेर जावं लागतंय. मागच्या मॅचचा हिरो धीरजला मात्र परतीचा प्रवास दिलाय. अगदी अकाउंट ओपन न करता मात्र डगआउटच्या आश्रयाला भेटलं जातंय. ही कमालीची गोलंदाजी आहे. तुमचं जे पहिलं इम्प्रेशन आहे ते शेवटपर्यंत राहिलं तर मात्र या मॅच मध्ये नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमच्या टीमकडे एक वेगळ्या वैशिष्ट्याने पाहिलं जाईल. घागरकोण टीमला अगदी आपण पाहिलं तर मात्र गोलंदाजीसाठी ओळख या आणि ती ओळख मात्र मैदानामध्ये स्थापित करत असताना प्रस्थापित करत असताना आपण पाहतोय क्रीडांगणावरती.
राउंड विकेटचा बॉल आपण पाहिला तर बॅटची लीडिंग एज घेतला, बॉल चाललाय लॉन्ग लेग आणि डीप लेग डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, तिथे आपण पाहिलं तर एक धाव अर्जित केली गेली. आणि बॅटिंग टीमचा अकाउंट आपण पाहतो की सध्याच्या स्थितीला 2-2 या धावसंख्येवरती आहे. अगदी आपण पाहतोय की क्रीडांगणावरती मॅच चालू आहे आणि या मॅच मध्ये मात्र एक महत्वाची विकेट मात्र बाद झाल्यानंतर मनोवैज्ञानिक दडपण वाढलं असेल, ते दडपण फेटाळायचं आहे तर मात्र आपल्या स्वप्नांना साकारावं लागेल. काय घडलं, आणखीन एक बॉल यशांचा वेग घेतलाय की काय, हो आणि तेच घडलं, आता परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन एक फलंदाज दगावच्या आश्रयाला जाताना दिसतील. इनिंग्स मधली पहिला इनिंग्स मधलं पहिलं षटक समाप्त झालं, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, लास्ट बॉल अजूनही बाकी आपण पाहतोय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर पाहिलं तर तब्बल बॅटिंग टीमनं बनवला 2 धावा आणि 3 विकेट बाद झालेत. मात्र ही दुर्दैवी बाबा ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की आमचे मित्र प्रथमेश ठाकूर डोंबिवलीहून त्यांची एक रील्स आपण पाहिली इंस्टाग्रामवरती की रिमझिम पावसाच्या सरी आणि त्यामध्ये मनाला मोह लावणारा वेळ लावणारा हे क्रिकेटचा आनंद आणि ते क्रिकेटचं मनमुरत आनंद लुटत असताना सह्याद्री ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अनोळखी हिरे आपण पाहिले असतील. बराचसा ही पहिली स्पर्धा आहे माझ्या लाईफमधली, पावसाली रबल बॉलमधली सह्याद्री ग्रामीण टेनिस क्रिकेटची ही पहिली स्पर्धा मी अनुभवतोय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आवर्जून मला तुकारामजी सावंत असतील, त्यानंतर अमितजी गाडगे असतील, मग सर्वच असतील, या सर्वांनी बऱ्याचशा संध्या दिल्यात. ऑन साईडला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, बॉल चाललाय डीपेक्षा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल धावसंख्येवरती आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिलं वाजवी षटक समाप्त झाल्यानंतर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल लॉस ऑफ 3 विकेट इन अ 4 रन्स, 3-4 ही धावसंख्या आपण पाहतोय. बॅटिंग टीम बोरगार 11 बॉयज ही धावसंख्या. चला बॅटिंग टीमचा 12th मॅन या आपण. दोन्ही टीमचा 12th मॅन असणं गरजेचं आहे मित्रांनो. पहा विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा 12th मॅन मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. फ्रंटफुटला आले, लास्ट करण्याचा प्रयत्न होता, अनोळख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न अपयशी ठरतोय आणि यानंतर मात्र 1 धाव मिळेल बॅटिंग टीमला. बॅटिंग टीमची धावसंख्या आपण पाहिल्या तर प्रगतीपथावरती 10-5 तब्बल 5, 3-5 ही शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मागच्या इनिंग्स मध्ये आपण पाहिलं असेल सेकंड हाफ मध्ये जर आपण पाहिलं तर सुनील दादा माळसरे 11 कापडे आणि त्यांच्या समवेत भैरवनाथ 11 देवले या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस्का बॉस या कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. ही इनिंग्स ब्रेक होण्यापूर्वी आपण इथे उपस्थित असणं गरजेचं. इनिंग्स ब्रेक मध्ये घेतला जाईल नाणेफेकीचा कॉल आणि आपण पाहतोय क्रीडांगणावरती मॅच चालू आहे. बोरगर वाईज बी पक्ष घागरकोंड या 2 संघांच्या दरम्यान अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये बऱ्याच धावा जोडल्या गेल्यात. ही 22 ची रन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 6 धावा 7 रन्स, अगदी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला आलेत, लॉस्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटचे टॉप एज लागले, बॉल चालला डीप पॉइंटला, तिथे आपण पाहतोय की 1 रन्सला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा अर्जित केल्या जातील बॅटिंग टीमनं. बॅटिंग टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 9 या अंकावरती. 4 चेंडूंचा पूर्वार्ध समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या पूर्वार्धानंतर बॅटिंग टीमनं बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 अंक. ऑन साईडला आले, त्यानंतर आपण पाहिलं की कॅपशॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न जरूर झाला, लॉंग ऑफला बॉल चाललाय, तिथे आपण पाहिलं तर थोडस फनी क्रिकेट पाहायला मिळालं. पावसाली डबल बॉल मध्ये जर आपण पाहिलं ना तर या फनी मुमेंटिंग तुम्हाला बऱ्याचशा पाहायला मिळतील. बऱ्याचशे दिग्गज खेळाडू या क्रीडांगणामध्ये खेळत असतात, परंतु पोलादपूर तालुक्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी मात्र AG आणि MG चषक, AG ट्रॉफी आणि MG ट्रॉफी
याच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं पुरस्कृत यांनी करून दिले. ऑन साईडला क्रॅकिंग कव्हर राहू गॅपच्या सिलेक्शन बॉल थांबणार नाही. वन बाउन्स ओव्हर द रफ फेकून दिला जाईल. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं क्षेत्ररक्षकाला चकावत असताना सी महेश अप्पार इनिंग्स मधला आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 समाप्त होत असताना बॅटिंग टीमनं जमवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 15 धावा. लॉस ऑफ 3 विकेट इन अ 15 रन्स 3 बाद 15 धावा बॅटिंग करत असताना बोरकर बॉईज 11 टीमची धावसंख्या आपण पाहतोय. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यामधला हा पावसाली रबल बॉल स्पर्धा म्हटलं की मनाला आनंद देणारा मनमोहक खेळ अर्थातच क्रिकेटचा आनंद. आणि तो मात्र आपण पाहतो की या दोन संघांच्या दरम्यान बोरगर बॉईज आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर घागरकोंड या दोन संघांच्या दरम्यानतली लढत मयूरचं एक महागडं षटक आपण पाहिलं. पहिलं इकॉनॉमिकल षटक खूप महत्वपूर्ण होतं राकेशचं आणि आता आपण पाहिलंय तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऑफ स्टिकच्या लगत पिचिंग गेला. पंचांकडे अपील केली जाते ज्यावेळेस तुम्ही सफळ होता त्यावेळेस तुमच्यासाठी सीमारेषा देखील वाढली जाते वाईड लेनची. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर वाईड लेन रेखा तुमच्यासाठी ओलांडणं खूप कठीण आहे. ऑन साईडला आले स्टेप डाव खेळण्याचा प्रयत्न केला. डान्सिंग द ग्राउंड मध्ये बॉल चाललाय सीमारेषे लगत तिथे अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते की काय. परंतु इथं आपण पाहिलं तर तब्बल रन्स मिळतील बॅटिंग टीमला. 3 रन्स मिळवल्यात आणि त्यानंतर मात्र बॅटिंग टीमची धावसंख्या 18 लॉस ऑफ द 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा बनवल्यात. जी धुवाधार बॅटिंग मात्र तुमची पाहायला मिळत नाही त्याचं कारण अमोल बाद झालाय. कारण की ज्यावरती विश्वास होता आणि त्या विश्वासाला मात्र साजेसा खेळ पाहायला मिळाला नाही. रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न झाला इथे काय घडतंय तू तू मै मै. परंतु रन्स मिळेल की नाही. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र वॉन केलं जातं. पंचाल सरांनी मात्र फलंदाजाला वॉन केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईक तुम्ही चेंज करू शकत नाही. जर काही यष्टीरक्षकाने डायरेक्ट बॉल कॅच केला तर मात्र तुम्हाला स्ट्राईक रोटेट नाही. ऑन साईडला आले होते लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला मिस टायमिंग जज केला आणि इथे मात्र काय घडलं हातात आलेला लोण्याचा गोला सांडला गेला. परंतु 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीनं धाव फलकावरती धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. 2 दशक कंप्लीट होत असताना 20 धावा बनवल्यात बॅटिंग टीमनं. फ्रंटफुटला आलेत स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न टायमिंग जज केला जातो. बॉलला फेकून दिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अफलातून फटका नेत्रदीपक नयनरम्य वातावरणामधला हा अगदी सुखकर वाटचाल करून देणारा हा हँडसम अँड बिग स्ट्रोक. दिवाळी सोबत आलेला बोनस एखाद्या कामगाराला जेवढा आनंद देऊन जातो त्याच पद्धतीनं नो बॉल वरती आलेला हा मोठा फटका मात्र बॅट्समनला देखील तेवढाच आनंद देऊन जाईल. बॉल चाललाय ओव्हर द रॉ आउट ऑफ द बाउंड्री लाइन्स इन टू द फायर्स बिग 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 इट. बॉल चाललाय टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर चेंडून केलाय हवाई सफर सी महेश अप्पार षटकार. प्रेक्षणीय स्ट्रोक अगदी नेत्रदीपक फटका. काय कला वापरली डीप एक्स्ट्रा कव्हरला जेव्हा बॉलला फेकून दिला गेला. बॅटिंग टीमची रन संख्या 27 लॉस ऑफ द 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चेंजेस करण्यात आले. स्लोवर वन बॉल त्याला हेलिकॉप्टर पद्धतीने उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे काय घडतंय बॉल खाली येण्याआधी जाणलं की बॉल आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे आणि इथे मात्र 3 रन्स नशीब देता आणि कर्म नेता असं घडलं इथे. आणि इथे मात्र आती घाई आणि संकटात नाही 3 धावा आल्या. पहा मित्रांनो परिस्थिती अशी आहे की एक भाताचं गोंड पडली होती रस्त्यावरती एक टॅम्पो चालला होता
आणि भाताचे गोंड पडले. तिथे एक मुंग्यांचा समूह चालला होता, त्या मुंग्यांनी थोडं 100-200 ग्रॅम तिथून भात खाल्लं आणि तिथून त्या निघून गेल्या. त्यानंतर तिथून एक गायींचा समूह चालला होता, एक 3-4 किलो भात गायींनं खाल्लं, परंतु तिथून एक माणूस चालला होता. त्या माणसाने ते भाताची गोंड आपल्या गाडीमध्ये घेतली आणि ती गाडी घेऊन माणूस निघून गेला. म्हणजे पृथ्वीवरती सगळेच जण जगतात, परंतु आज जर आपण पाहिलं तर माणूस मात्र आपल्या आवाक्यापेक्षा जास्त समूह करण्याच्या नादामध्ये आपला जीव गमावून जातो. बॉल गेलाय ओव्हर द फेकून दिला जाईल, आउट ऑफ दी बाउंड्रीज इन टू द बॉक्स, बिग 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 हँडसम अँड बिग स्ट्रोक षटकार. बॉल चाललाय ओव्हर द फेकून दिला गेला, आउट ऑफ दी बाउंड्रीज इन टू द बॉक्स, बिग स्ट्रोक. ओव्हर्स कम्प्लीट होत असताना आपण पाहिलं तर इनिंग्स ब्रेक नंतर आपण पाहिलं तर तब्बल बॅटिंग टीम ना बनवलाय. विचारलं तर पाहिजे ना मला, बॉलर का चेंज झालेला? जर आपण पाहिलं तर बॅटिंग टीमनं बनवला तब्बल पहिल्या इनिंग्स मध्ये धावसंख्या आपण पाहिलं तर 36 धावांचं आव्हान उभारलंय आणि 37 धावा मात्र डिफेन्स करावा लागतील सेकंड इनिंग हाफ मध्ये. क्षेत्ररक्षण करत असताना बोरगर बॉईज 11 टीमला पहिला मॅच मध्ये आपण पाहिलं तर धीरज आणि अमोलनं जी विस्फोटक केली होती. फॅशन्स मी बऱ्याच वेळा सह्याद्री ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सांगितलंय की धावसंख्या काही सेकंदापूर्वी सांगितली जाते, परंतु तिसरा पंचांची ज्या पद्धतीने मागणी केली जाते ना तशी कॉम्बॉक्स मध्ये खेळाडूंची एक आकर्षण करण्याची एक वृत्ती आहे, ती बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मी अनुभवली आहे. धावसंख्या बनवली पहिल्या इनिंग्स मध्ये तब्बल 36, सेकंड इनिंग हाफ मध्ये बनवायच्या बॅटिंग टीमला तब्बल 37 रन्स रिक्वायर्ड टू 18 बॉल्स. 18 बॉल मध्ये बनवायच्या 37 धावा, परंतु मागच्या मॅचचा जर इतिहास पाहिला बोरगर बॉईज 11 टीमनं बनवल्या होत्या 82 धावा, 2 फलंदाजांना धुवाधार इनिंग साकारली होती, जवळजवळ 1 धाव मात्र आपण पाहिलं तर अमोल अर्धशतके खेळीपासून वंचित राहिला होता. आणि हा सकाळच्या सत्राचा लेखाजोगा आपण पाहिला तर आमचे मित्र केतनजी घाडगे यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा स्पर्धांना पाहिलं की सह्याद्री ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक यशस्वी गुणगौरवानं संपादित झालेली पदवी अर्थातच गुणलेखक म्हणून एक चांगली वर्णी लाभत असते. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा सातत्यानं आम्हाला संवाद साधत असतो आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर बॅटिंग टीमनं बनवल्या पहिल्या सत्रामध्ये 36 धावा, आता बनवायच्या 37 धावा. गागरकोंड 11 टीमला मात्र त्या धावा बनवाव्या लागतील, कारण की एम जी ट्रॉफी आणि ए जी ट्रॉफी मध्ये जर का तुम्हाला तुमचं नाव कोरायचं असेल, मात्र स्वप्नांना सत्यात साकारायचं असेल, तर संयम आणि तुमच्या टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम दर्शवावाच लागेल. चला स्पीडअप करा, पावसाली रबल बॉल स्पर्धा अनुभवतोय, पाऊस तर येणारच मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सूचना आहे की जर का तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मोठ्या ओव्हरचे सामने अर्थातच मोठ्या षटकांचे सामने जर का तुम्हाला खेळायचे असतील तर मात्र क्रीडांगणावरती तुम्हाला पावसाचा आनंद देखील लुटायला मिळेल. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं मात्र स्पर्धा अनुभवायला शिका. आपण पाहतोय एजी ट्रॉफी आणि एम जी ट्रॉफी 2023 हे दैदिप्य मानसोला श्री गणेश रामलीला मैदान सारसोले नवी मुंबई परिसरातील एक दिग्गज क्रीडांगणावरती रंगणार आहे द्वंद्व युद्ध आणि त्यामधली ही महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय.
पहिला बॉल सन्मान दिला जातो आदर केला जातो क्रिकेटचा आणि वा बॅट ने खेळायचं होतं परंतु जाणलं की वेग खूप फास्ट आहे बॉल आणि बॅटचा संपर्क होणं शक्य नाही त्यापेक्षा डिफेन्स केलं तर खूप चांगल्या पद्धतीने मात्र शेवटपर्यंत जमवेल ऑन साइडला क्लिक केला बॉलला मात्र दिशा दिली जाते बॉल मिडऑनच्या क्षेत्रामध्ये थांबला आहे कारण की तिथे आपण पाहिलं तर थोडंसं मात्र पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं तर बॉल थांबला गेला एक रन्स मिळाले बॅटिंग टीमला बॅटिंग टीमची रनसंख्या एक न वाढत असताना स्कोर कार्ड वरती अकाउंट ओपन होईल 37 धावांचा पल्ला पार करत असताना कागरकोण इलेव्हन टीमची धावसंख्या उत्तर अर्धामधील दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल बिनबाद एक या अंकावरती बॅकफुटला जाऊन मात्र बॉलला पंच करायचं होतं इथे आपण काय पाहिलं जरूर एकदम अर्जित केली जाईल लेग बाईच्या स्वरूपामध्ये येणारी एक रन्स बॅटिंग टीमला सुखकर वाटचाल करून देऊन बॅटिंग टीमची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल दोन या अंकावरती आपण पाहिलं तर संपूर्ण या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील एक आदरणीय पंच शशीजी मेहर सर त्याचबरोबर दत्ताजी मेहर सर आणि आमचे पांचाळ सर या सर्वांचं करूया मनापासून कौतुक एजी ट्रॉफी अँड एनजी ट्रॉफी 2023 मध्ये तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट प्रेमींचं आपण करूया स्वागत क्रीडांगणावरती मॅच चालू आहे पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गागरकोण विपक्ष बोरगर बॉईज या दोन संघांच्या दरम्यानतली ही तुल्यवान लढत आपल्याला पाहायला मिळेल डिफेन्स केलं या बॉलला देखील अडवा बाद न केलायचं होतं परंतु ज्या ज्या वेळेस शरीरावरती बॉल पेकला जातो त्या त्या वेळेस मात्र खूप चांगली रणमिती आखली जाते धीरजनं हा बॉल पिचिंग केला आणि त्यानंतर ओव्हर पिच बॉलवरती मात्र सात पडत राहिले सन्मान दिला एकदा वर्जित केली पाच बॉलच्या उत्तर अर्धानंतर बॅटिंग टीमनं बनवला तब्बल चार रन 37 धावांचा पल्ला पार करायचा आहे अशा वेळेस मात्र आपली विकेट टिकवणं गरजेचं आहे कारण की फर्स्ट इनिंग मध्ये बोरगर बॉईज इलेव्हन टीमनं जी चुकी केल्या ती चुकी जर का आम्ही केली तर मात्र डिफेन्स करणं खूप कठीण होईल आणि ते मात्र करायचं नाहीये ओव्हर्स कम्प्लीट होत असताना सेकंड इनिंग अप मध्ये आपण पाहिलं तर ओव्हर्स कम्प्लीट होत असताना बॅटिंग टीमनं बनवला तब्बल स्कोर कार्ड वरती लॉस ऑफ 0 विकेट इन 4 रन्स बिन बाद चार धावा बनवल्या बॅटिंग टीमनं आता बनवायचा तब्बल बॅटिंग टीमला 12 बॉल मध्ये 33 रन्स आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आपल्या व्यवसाय आणि कामक व्यवसाय आणि उद्योगधंद्याकडे लक्ष देत असताना ऑफिसमधून आमचे दत्ताजी केसरकर साहेब लाईव्ह प्रक्षेपणार्थ या मॅचचा आनंद घेत आहेत सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या व्यावसायिक रित्या ज्या मॅचचा आनंद घेत आहेत ज्यांना इथं येणं शक्य झालं नाही त्या सर्व क्रीडांग रसिकांचं करूया या मॅचच्या वतीने स्वागत पहा पावसाचा मुनमुरत आनंद घेत असताना या बॉलवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॉलिंग टीमला मात्र सुखकर वाटचाल नक्कीच पाहायला मिळेल परंतु पावसामध्ये बॉल ज्या ज्या वेळेस बॅटला ब्रश होतो त्या त्या वेळेस क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र परफेक्ट डिलिव्हरी मिडल ऑफ दी स्टंपला हिट करत असताना बॉल आदळला यश चानवरती इथं मात्र पहिली विकेट संपादित करत असताना गोलंदाज क्रमांक यशचा मात्र चला क्षेत्ररक्षण सजून घ्या बोरगर बॉईज इलेव्हन टीमला मात्र विनंती पहा यशनी जर का या ओव्हर्स मध्ये अजून एक विकेट संपादित केला तर मात्र यशला संघ मालक नामदेवजी पाटे यांच्याकडून तब्बल 250 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल बॅट मात्र सुटले फलंदाजाच्या हातातून परंतु एकदा वर्जित केली गेल्या आणि त्यानंतर आपण पाहतो की एक धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा तब्बल स्कोर कार्ड वरती
5. एक बात पास झाला, जी परिस्थिती ती फॉर टॅक्स, ज्या पद्धतीने हिंदी मध्ये कावत आहे मित्रांनो, इतका जवाब पत्थर से देंगे आणि त्याच पद्धतीने मात्र सुरुवात केल्या गोलंदाजी करत असताना बोरगर बॉईज इलेव्हन टीम ना गागरकोण इलेव्हन टीम संघासमोर मात्र आव्हानाला अवघड बनवायला सुरुवात केली. गुंडा टेक, तमाशा टेक, लोअर फुलटॉस बॉलला फेकून दिला जात आहे मिरांच्या डोक्यावरून आउट ऑफ द बाउंड्री लाइन्स इन टू द फॅन्स. बिग स्ट्रोक षटकार, या इनिंग्स मधला पहिला षटकार फलंदाज रोहितच्या बॅट मधून. ज्या पद्धतीनं रोहित शर्मा आपला बॅटिंग लाईनअप मध्ये मात्र इंडियन टीमला अर्थातच सुखकर वाटचाल करून देत असतो, त्याच पद्धतीनं मात्र या मॅच मध्ये डाव सावरण्यासाठी रोहित सज्ज झाला. बॉल कडे अगदी योग्य रीतीने पाहतोय, पडताळणी करतोय. स्लोवर वन बॉल, त्याला देखील फेकून दिला जातोय लॉंगांच्या डोक्यावरून आउट ऑफ द बाउंड्री लाइन्स इन टू द फॅन्स. बिग वन, अनदर वन, आणखीन एक प्रेक्षणीय स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती, दस्तक पे मस्तक देत असताना सीमारेषा बाहेर षटकार. बॅटिंग टीमने बनवला तब्बल 17 रन्स, 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत आता बॅटिंग टीमला तब्बल 20 धावा. जी संयमाची दुरी होती तिला मात्र फेटाळण्यात मात्र रोहितला आपण पाहतोय. ऑन साइडला आले, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला, बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. तिथे आपण पाहिलं तर काय घडलं, स्वतःवरती विश्वास दर्शवला गेला, एक धाव मिळाले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीनं बॅटिंग टीमनं बनवला तब्बल 18 धावा. आता बनवायचा तब्बल 29 धावा, 6 बॉल आणि 29 धावा. बिलीव इन अ सेल्फ अँड एनिथिंग इज अ पॉसिबल. स्वतःवर जर का विश्वास असेल तर या मॅच मध्ये मात्र सर्व काही शक्य. सुनील दादा माळुसरे 11, कापडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय भैरवनाथ 11 देवले. दोन्ही टीमचे संघटक इथे उपस्थित आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय की नाणेफेकीचा कॉल घडविला जाईल. मनोजजी गाडगे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हा नाणेफेकीचा कॉल घडविला जातोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय लव, ज्याची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिला असेल बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, ज्याची मात्र खूप चांगल्या पद्धतीनं उन्हाळी हंगामामध्ये, म्हणण्यापूर्वी हिवाळी आणि उन्हाळी हंगामामध्ये खूप चांगला खेळ, अगदी कमी वयामध्ये यशाला जास्त गवसणी घातले. लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल आपण पाहिलं, ओव्हर पिच बॉल मात्र पिचिंग केला आणि त्या बॉलवरती मात्र डिफेन्स करत असताना या बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना अर्जित केला गेला 2 धावा. आता बनवायच्या 5 बॉल मध्ये तब्बल 17 रन्स. ऍज अ फॉलो थ्रो गोलंदाज अगदी चेंडूची पिचिंग केल्या केतन आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पंचांच्या अगदी बाजूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये सहजरित्या पोहोचले. एक चाणक्य रीती आहे, चतुराई आहे या खेळाडू मध्ये आणि नवीन उमेद आहे, रायझिंग स्टार आहे. आपल्या टीमला बऱ्याचशा मॅच मध्ये मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र संघाला यशाकडे वाटचाल करून देत असतो, परंतु या मॅच मध्ये काय घडवेल. अजून एक बॉल फटके कन्वर्ट करणं कठीण होत आहे, पावसाच्या सरी आणि त्यामधली फनी मुमेंटिंग आपण पाहतोय. पाय घसरला परंतु मात्र विश्वास नाही घसरला, बॉलला डिफेन्स केला तर परत उठले, बॉलला पकडला आणि फेकी केली खूप चांगल्या पद्धतीनं. 4 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत आता बॅटिंग टीमला तब्बल 15 रन्स. 3 मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील बॅटिंग करत असताना रोहितला आणि आता रोहित शर्मा बनावं लागेल या मॅच मध्ये. बॅटांचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही परंतु क्षेत्ररक्षणाची कौतुक करावी लागेल, खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलं या बॉलला, रन्स अर्जित केल्या गेल्या तब्बल 2, बॅटिंग टीमने बनवल्या तब्बल 10. आता स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 24, 3-13 असे समीकरण बनलं बॅटिंग टीम समोर. कोणाचे वाजणार 13, कोण टर्नर बाजीगर या मॅच मध्ये मात्र बोरगर बॉयज 11 टीम कसोटीनं सामोरं जात असताना आपण पाहतोय. थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रनअप मात्र मिस्टेक होत असताना आपण पाहिलं तर शशीजी मेहर सर आणि त्यानंतर आपण पाहिलं दत्ता मेहर. काय घडलं, आडवा बॅट
चाबूक शॉट लगावला गेला डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून विश्वासाला गवसणी घालणारा फटका आता आत्मविश्वास साधला असेल रोहितचा दाबे दणाणले असतील बोरकर बॉईज इलेव्हन टीमचे काय घडणार या मॅच मध्ये कोण लढणार ही अस्तित्वाची लढाई दोन बॉल आणि सात धावांची गरज क्रीडांगणामध्ये जरी पावसाच्या सरी पडत असतील तरी मात्र खेळाडूंच्या डोक्यामधलं तापमान तब्बल 90°C पर्यंत पोहोचलंच असणार आणि तेच क्रीडांगणावरती दोन बॉल मध्ये बनवायचे आहे तब्बल सात रन्स अगदी शिगेला पोहोचलेली आहे मॅच लवू वरती विश्वास आहे परंतु समोर रोहित मात्र खूप चांगले फटके अर्जित करतोय पंचांकडे अपील केल्या परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी एक चेंडू आणि सात धावांची गरज रबर बॉल स्पर्धेमधला एक विक्रम आहे मित्रांनो सहा बॉल मध्ये 43 धावा टोकल्या होत्या राजीव गांधी क्रीडांगणावरती दीपेश माली मानकोळीच्या या सुपुत्रानं परंतु आज या क्रीडांगणावरती काय घडेल या मॅचला गवसणी घातल्या यंग टॅलेंट रायझिंग स्टार अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स दर्शवत असताना आपण पाहतोय लवणे या मॅचला गवसणी घातल्या विश्व व्हेरी हार्ड लक बॅटिंग टीम करताना बोरकर बॉईज इलेव्हन टीमनं मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळ दर्शवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मॅचला विन केला बॅटिंग करत असताना 9 बॉल मध्ये लवून बनवला तब्बल 9 बॉल मध्ये 21 रन्स तर गोलंदाजी करत असताना मात्र डिफेन्स केला तब्बल 6 चेंडूंमध्ये 29 धावा लवू ठरतो या मॅचचा हिरो कमांडर असेल टेक ऑन द प्राइज एजी ट्रॉफी आणि एमजी ट्रॉफी मध्ये लवूच सरचे स्वागत आहे तर नेक्स्ट मॅच साठी देऊया शुभेच्छा बोरकर बॉईज इलेव्हन टीमला आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी असतील गागरकोंड इलेव्हन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा सेकंड राऊंडच्या मॅचेस साठी आपण पाहिलं तर टी शर्ट दिले जाईल मॅन ऑफ द मॅच साठी केपी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सह्याद्री ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन